अरे सुसु पळतो कुठे? अरे तू ऐसोय, मला वाटलं तू पठाणच आला. कोण पठाण? पठाण ग तो बादशाह पठाण. मागे एकदा आईच्या ऑपरेशन साठी त्याच्याकडनं पैसे घेतले होते व्याजाने. पठाणी व्याज वाढतच चाललंय, डबल झालेत पैसे. जाम टेन्शन आलंय यार. औषध घे. या औषधानं माझं टेन्शन कमी होईल. ते फाटका शेजारच्या बंगल्यात ते पै काका राहतात ना, त्यांना नेऊन देते औषध. त्यांनी मागवली होती. एकटेच राहतात ना ते बिचारे. पण याचे वेगळे पै घेई ना मी. हा चाळीस वर्षापूर्वी हा प्लॉट मी विकत घेतला. अच्छा. आणि तिथं हा प्रशस्त बंगला बांधला कुटुंबासाठी. अच्छा अच्छा. हा आता मी एकटाच आहे. बायको वर गेली आणि मुलं वाया गेली. वाया गेली, वाया लंडन अमेरिकेला गेली. लंडनला शिकली आणि अमेरिकेला स्थायिक झाली. आता वेळ घालवतोय गप्पा मारत मैत्रिणीशी. काका मैत्रीण. माझी एकुलती एक मैत्रीण कामना कामतेकर, तीच माझी मुलगी, तीच माझी मैत्रीण आणि तीच माझी केअरटेकर. हे घ्या, ज्याला नाही गरज त्याच्या मागे गावठाण आणि आमच्या मागे लागलाय पठाण. हा पठाण कोण? ते काही नाही, तुम्ही औषध घ्या. अरे पठाण कोण सांग. अरे असं काय करतो, मी वडिलांसारखा आहे तुला, बोल. अहो पठाण म्हणजे ते आईच्या ऑपरेशनच्या वेळेस एका पठाणाकडनं 20,000 रुपये घेतले होते व्याजी. व्याज वाढत वाढत आता त्याचे 30,000 रुपये झाले. पैसे परत कसे करायचं जाम टेन्शन आलंय हो काका. अरे टेन्शन कसं आलं, मी पैसे देतो ना तुला. नाही काका, तुम्ही कशाला उगाच पैसे देताय? त्या कपाटामध्ये एक ब्रीफ केस आहे, त्या ब्रीफ केस मधून पैसे घे. नाही पण तुम्ही कशाला उगाच. अरे असं काय करतोस, नाहीतरी ते पैसे असे सडत पडले आहेत. माझी दोन्ही मुलं अमेरिकेत, ना त्यांना माझी गरज आहे ना माझ्या पैशाची गरज आहे. तू एवढं कर्ज काढून आईची सेवा करतोयस, जा पैसे घे. घे घे रे. हे काय फक्त 500 रुपये? हा काका, लायकीप्रमाणे घेतले. माझ्या? नाही नाही हो, माझ्या. अहो आयुष्यात एवढे पैसे कधीच पाहिले नव्हते हो. अरे मी दाखवतो ना. जा हवे तेवढे पैसे घे, काळजी करू नको. जा घे घे. अरे घे ना. इतके पुरे? ठीक काका. असू दे असू दे. हॅलो, मिजासवाडी पोलीस स्टेशन, कॉन्स्टेबल कामना कामतेकर. मी पै काका बोलतोय. हा काका बोला. जुजू आला होता ना? हो आला होता. ते हॅलो काका, काय काय झालं? पै काकांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, लगेच जायला हवंय आपल्याला. काहीच पुरावा सापडत नाहीये. चोर खूप हुशार आहे. नाही मॅडम, किती हुशार चोर असला तरी तो काही पुरावे सोडतोच. या कपाटावर, या ग्लासवर आणि या ब्रीफकेसवर आम्हाला हातांचे काही ठसे मिळालेत. तुम्ही एक काम करा, संशयितांचे ठसे लॅब मध्ये पाठवा. मी लॅब मध्ये जाऊन तुम्हाला लगेच कळवतो. चला चला, लवकर लवकर जा आणि शोधा हो सर स्वाईन फ्लू वर लस.
स्वाइन फ्लू मॅडम हे असं का बोलतात? त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, त्यांना माइंड फ्लू झालंय, म्हणजे त्यांच्या मेंदूला ताप येतो आणि मग ते असं काहीतरी बडबडतात. लवकर लवकर जा नाही तर तुम्हाला पण संसर्गजन्य रोग होईल. लवकर इन्स्पेक्टर साहेब. अरे बापरे इन्स्पेक्टर साहेब आले. तुम्ही इन्स्पेक्टर साहेब, हे बघा पै काकांना बेशुद्ध करून इथे कुणीतरी चोरी करून पळालंय, त्याची चौकशी करायला आपण इथे आलोय, हे प्लीज लक्षात ठेवा. काय झालं? ठेवून आलो पै काकांना हॉस्पिटल मध्ये. आली शुद्धीवर काही बोलले का ते? चोरांनी क्लोरोफॉर्म जास्त वापरला होता, अजून बेशुद्धच आहेत ते. देव करून त्यांचं काही बरं वाईट न हो. चोर माझ्या हातात सापडलो ना. पण मगाशी झुजूला तू इथे पाठवलं होतस ना, मग कशावरून त्यानेच हे? मला वाटलं तो पठाणच आला. कोण पठाण? पठाण ग, तो बादशाह पठाण. मागे एकदा आईच्या ऑपरेशन साठी त्याच्याकडनं पैसे घेतले होते व्याजाने. पठाणी व्याज वाढतच चाललंय, डबल झालेत पैसे. आई ऑपरेशन पठाण पै काका पै पैका काय राहिला नाही, मैं लुट गया. काकाताई 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 घात झाला, घात झाला काकाताई. घात नाही विश्वासघात. तुला पै काकाना औषध द्यायला पाठवलं होतं ना, मग तू त्यांचं पैका काका काका पैकाकाचं पैका काका घे घ्यायचं पैकाका घेऊन पळालास तू. काय 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 बोलते तू? हे तू पै काकाना औषध द्यायच्या ऐवजी क्लोरोफॉर्म देऊन पळालास. कार्यकर आधी याचे ठसे घ्या आणि लॅब मध्ये पाठवा आणि ताबडतोब रिपोर्ट मागून घ्या. अरे ऐका हो, मी ऐका, मी काही नाही केलंय. काकाताई 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 काकाताई, अगं अगं पै काकाने स्वतःहून मला पैसे दिले आणि हे दरोडा बिरोडाचं मला खरंच काय माहित नाहीये. साहेब तू काय म्हणतो ते ऐकून तर घेऊया ना आपण. बोल बघ जुजू, आता खरं खरं सांग काय झालंय ते. मी खरं सांगतो, तू दिलेली औषध घेऊन मी पै काकांकडे गेलो. मग 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 त्यांनी दिलेले पैसे घेऊन मी बाहेर आलो तर बाहेर एक मुलगा उभा होता. काय काय नाही मग मग मी नाही मग पुढचं काय आठवत नाही. मी शुद्धीवर आलो तेव्हा दोन गाड्यांच्या खाच्यामध्ये पडलो होतो आणि पै काकाने दिलेले पैसे पण लंपास होते. जुजू नक्की खरं सांगतोय हे सगळं? अगं हवं तर पै काकांना विचार तू. ते अजून शुद्धीत आलेले नाही आहेत. पण तुझी शपथ, तुझी शपथ घेऊन खरं सांगतो, मी जे बोलतोय ते खरं आहे. साहेब ऐकलत? हो. काय विसरलो? मुद्द्याचं नेमकं विसरता तुम्ही. आठवलं? आठवलं ना. या जुजूने चोरी केले आणि साहेबांनी याला हात टाकायला सांगितले. नाही नाही, जोपर्यंत याचे ठसेच मिळत नाही तोपर्यंत याला हात टाका. हात टाका याला, हात टाका. काकाताई 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 काकाताई, मी निर्दोष आहे काकाताई, माझा आहे. हो साहेब माझा आहे काकाताई. काका अगं काका माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलतोय ग. अरे मला पटतंय रे, पण ते त्यांना पटायला हवं ना. पुरावे सगळे तुझ्या विरोधात आहेत. आई शपथ म्हणजे मी आता आयुष्यभर इथे जेलमध्येच सडणार. चला वाईट वागत होतो तेव्हा कोणी नाही पकडलं मला आणि आता चांगला वागायचा प्रयत्न करतो तर आत आलोय. भलाईचा ना जमानत नाही राहिलाय. असं काही होणार नाहीये. तू निर्दोष असशील ना तर मी तुला इथून बाहेर काढणारच. चल काढ ना, माहितीये ना तुला. अरे काढ ना. काय इनामदार साहेबांनी विस्मृते साहेबांना तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय, ते तिथे बाहेरच बसलेत आणि त्यांना आता सगळं आठवतंय. अगं मला पण सगळं आठवतंय काकाताई. मला माझ्या माझ्या नाकावर रुमाल लावणारा त्या मुलाचा चेहरा, त्याला कोणी मला कुठे टाकली ती जागा, सगळं सगळं आठवतंय मला. जुजू खरा गुन्हेगार सापडला ना तरच तुझी इथून सुटका आहे. हे काय चाललंय?
जे करू नको सांगितलं होतं तेच तू करतेस. सॉरी साहेब. घरकाम पूर्ण झाल्याशिवाय गप्पा मारत बसायचं नाही, सांगितलं होतं ना तुला. विस्मृते साहेब, विस्मृते साहेब, आहो विस्मृते साहेब, हे बघा विस्मृते साहेब, हा बघा हाच तो पोलिसांचे कपडे घालून जेल मधून पळालेला जुजू. होय कॉन्स्टेबल, हाच तो. काय रे, हाच तो टाकला. चाल, मी जुजू आहे. यस जुजू आहे. चालात चाल. अरे वा, बाहेर पडतोस का? जातो जातो. अरे वा रे वा, चालात मध्ये. थँक्यू, थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. आता मी नाही पळून जाणार आणि पोलिसांचे कपडे पण नाही घालणार. सॉरी सॉरी साहेब. सॉरी साहेब. सॉरी साहेब. सॉरी. हे बघ, हेच हे बघ, हेच ती जागा. इथेच इथेच मी बेशुद्धीतून जागा झालो होतो. काही क्लू मिळतो काय बघूया. क्लू कसला, इकडे थोडा वेळ आणखीन राहिलो ना तर क्लू नक्कीच मिळेल. चल 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 चल, मग जेल मध्ये चल. नाही नको नको नको, अरेस्ट होण्यापेक्षा ऍडमिट होऊन रेस्ट घेणं परवडलं. हे बघ ह्या इथे ना, हा इकडे इकडे ह्या दोन गाड्यांच्या मध्ये इकडे असा मी इकडे रेस्ट घेत पडलो होतो. हा बघ इकडे इकडे बघ, हा या खाच्यात इकडे पडलो होतो. हा हा डोळ्याचा खाचा करून बघ. हा हा तिकडे बघ. हा हा काय दिसतंय? इकडे काय नाही. काय? अरे पाय अडकला बघ. ए घाबरू नको. हा काय पाय अडकला बघ. पाय आलो 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 आलो. हा एक मिनिट. सापडला. सापडला काय काय काय? हा शेण आहे. शे वाटलेत होत मला. शेणोय लॉज. शेणोय लॉज. एक्सक्यूज मी, शेणोय लॉज चे मालक तुम्हीच का? नाही हो. नाही म्हणजे मालक का मॅनेजर? मी कॉन्स्टेबल काम ना काम ते कर. नाही हो. नाही तसं नाही, पण रेट टाकायची असेल तर तुम्ही फोन करता ना आधी. मग आज डायरेक्ट कसे आलात? ऐक. रेट टाकायला नाही आले मी, चौकशीसाठी आली आहे. नाही हो, एक पण रूम खाली नाही हो. रूम नकोय हो मला. एखादा तरुण मुलगा इथे राहतोय का ते सांगा. उंच गोरा स्मार्ट. नाही हो, एवढं कसं लक्षात ठेवणार आम्ही? हा ज्याला त्याला नायच म्हणतोय. शेणोय ऐवजी सेनाय पाहिजे त्याचं नाव. ओ मालक, जरा आठवा, नीट आठवा, चोरीची केस आहे ही. नाही हो. हाय हो, चोरीचीच केस आहे ही, आठवा तुम्ही. नाही हो, म्हणजे दोन मुलं राहत होती इथे, मग अशीच पैसे देऊन गेली. आता ती गेली ती गेली, ती तुम्हाला सापडणार नाही हो. ते मी बघते हो. तुम्ही त्यांची काही नावं बिवं असतील तर सांगा जरा. नाही हो. नाही हो, म्हणजे नावं लिहिलेली आहेत आणि फोन नंबर सुद्धा लिहिलेले आहेत. हे बघा दाखवा. हे बघा. सुशांत काळे आणि प्रशांत शेलार. बोला, चोरी का केलीत? मी नाही मॅडम, मी नाही चोरी केली. हो मी पण नाही केली. मग काल या लॉज वर काय करत होतात तुम्ही? मॅडम मी तर दिवसभर कॉलेजवरच होतो. हो आणि मी माझ्या फॅमिली सोबत शॉपिंग करत होतो. तुमचा फोन आला म्हणून आम्ही इथे आलो. मॅडम खरं सांगतो, आम्ही तशी मुलं नाही आहोत. तुम्ही नव्हतात हॉटेलवर? मग हॉटेलच्या रजिस्टर मध्ये तुमची नाव आणि नंबर कसे काय? मॅडम आम्हाला खरंच काही माहित नाही. कोणीतरी अडकवण्यासाठी आमचे नंबर वगैरे दिले असतील. तेच विचारते, कोणी कोणी आहे का असं ओळखीचं तुमच्या? अहो मॅडम आम्ही तशा मुलांशी मैत्रीच नाही करत. नाही आहेत ना, आमच्या वर्गात अशी वाया गेलेली मुलं आहेत. काय नावं काय त्यांची? तो विकी शर्मा, तो राजा दखणे, आणि तो अमोल सकपाळ, अवी माथुर, मिलिंद, ती स्वाती. स्वाती येते का ती? तिला लागली एटी केटी. अरे गप्पा, तुमचा का अख्खा वर्गच वाया गेलेल्या मुलांचा आहे का? नाही नाही, अख्ख कॉलेजच. म्हणजे चौथ्या लिस्ट मध्ये पण नावं न लागलेल्या मुलांसाठीच कॉलेज आहे ते. बरोबर आहे. बरोबर काय, एवढ्या सगळ्या पोरांची चौकशी करायला किती वेळ लागेल माहिती आहे? पण चौकशी तर करायला लागणारच ना.
पण एखादा फोटो बिटो असता तर ओळखता आला असता ना. छेचे फोटो वगैरे काही नाही आमच्याकडे. आहेत ना, ते मागे पिकनिकला गेलो होतो तेव्हा ग्रुप फोटो काढले होते. हे बघा, काढून दे ना. काय काय तो वेगळा फोटो. याचं नाव काय? हा नीरज शुक्ला आणि हा याचा मित्र. दोघे एक नंबरचे वाया गेलेले मुलं आहेत. यांचं नाव नेहमी ब्लॅकलिस्ट वरती असतं. दुसऱ्याचं काय नाव? हा जतीन पै. जतीन पै? पै काकांच्या नात्यातला तर नसेल हा. ए अरे काय सकाळपासून त्या नोटांशी खेळतोयस? जास्त वेळ राहणार नाही का त्या? ए माझ्या काकांचे पैसे आहेत. हा तुझा आपल्याच काकांना लुटायचा प्लॅन होता ना, त्याला तोड नाही. खूप माल मिळाला रे. आता आपण एक काम करू, एक महिना गोव्याला जाऊ आणि मस्त ऐश करूया. हॅलो. हॅलो, जतीन पै आहेत का? हो. आपण कोण? मी ऍडव्होकेट उज्ज्वला निकम बोलतीये. मला आत्ताच तुमच्या काकांच्या मृत्यूबद्दल कळलं. काय? पण कसा? चोरीच्या उद्देशाने चोरटे घरात घुसले होते आणि त्याने काकांना बेशुद्ध केलं. त्या क्लोरोफॉर्मच्या ओव्हरडोसमुळे काकांचा मृत्यू झालाय. तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? पण काकानेच दिला तुमचा. म्हणजे त्याचं काय आहे, त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलंय आणि त्यानुसार त्यांची 10 कोटी रुपयांची इस्टेट मिळणार आहे त्यात लिहिलेलं आहे. 10 करोड? पण पण त्यांची मुलं वगैरे सगळे अमेरिकेला असतात. हो, मी मेल केलाय त्यांना. तुम्ही जर आज भेटला असतात मला तर तुमची सही घेऊन ठेवली असते मी. काय आहे की लीगल प्रोसिजर कम्प्लीट व्हायला 1 आठवडा तरी लागेल, त्यानंतर तुम्ही 3 करोड घ्यायला मोकळे. 3 करोड? कुठे भेटू मी तुम्हाला? काकांच्या घरीच भेटूया. काय आहे, मृत्यूपत्रानुसार घर सील करायला मी आता तिथेच जाणार आहे, तेव्हा तिथेच भेटू. हो 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 हो, येतो मी लगेच येतो. नमस्कार, मी ऍडव्होकेट उज्ज्वला निकम. मी जतीन पै. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. दुःख? हो, काकांचं फार प्रेम होतं हो माझ्यावर, म्हणजे अगदी जीवापाड. जीवापाड प्रेम होतं म्हणून त्यांचा जीव घेतलास तू? हे काय, तुम्ही कोण? मी कॉन्स्टेबल कामना कामतेकर. पैशासाठी स्वतःच्या काकाचा खून केलास तू? मी नाही खून केला. नाही खून केला? नाही खून केला? तुझा मोबाईल ट्रेस केला आम्ही. तू जिथे उतरला होतास ना त्या लॉजवर धाड टाकले पोलिसांनी. इथून लुटलेली सगळी रक्कम तिथे मिळाली आहे. आता तू खरं बोलणार आहेस? बोलणार आहेस? सांगतो. मला फार ऐश करायची सवय लागलेली, फार पैसे लागायचे त्याच्यासाठी. काकांना माझ्या या सगळ्या सवयी माहीत होत्या, त्याच्यामुळे ते खर्चाला सुद्धा साधे पैसे देत नव्हते. म्हणून पण पण फक्त चोरी करण्याचा उद्देश होता आमचा, फक्त चोरी करण्याचा उद्देश होता. त्यांना फार मारायचं नव्हतं आम्हाला. पण तुझ्या या अशा वागण्यामुळे मी जिवंतपणी मेलोय. काका तुम्ही जिवंत? हो, तुला सापळ्यात पकडण्यासाठीच त्यांच्या मरणाचं नाटक रचलं होतं मी. पण मी 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 खरंच मेलो असतो तर फार बरं झालं असतं काका. पोटच्या पोरांनी तर नाव टाकलंय माझं. वाटलं हा एक आहे, थोडासा उन्हाळा आहे, पण हळूहळू सुधरेल.
माझी इस्टेट सांभाळे. पण हा हा तर माझ्या जीवावर उठला. एवढी मोठी इस्टेट आहे, गडगंज संपत्ती आहे, पण या जगात मी फक्त एकटा आहे. नाही काका, तुम्ही एकटे नाही आहात, मी आहे ना तुमच्या बरोबर. आणि इस्टेटीचंच म्हणाल तर ती असल्या नालायक लोकांना फक्त ते रक्ताचे आहेत म्हणून देण्यापेक्षा एखाद्या ट्रस्टला दान करा ती. त्यातून त्या समाजातल्या दुबळ्या घटकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल ना, तो या खोट्या नात्यापेक्षा खूप मोठा असेल. साहेब घेऊन जा त्याला. काका औषधाची वेळ झाली आहे ना, हा आधी हसा बघो तुम्ही, आधी हसा. हसा, मला एक जोक सांग.